बहुतेक हा पहिला संवाद असेल आपल्यात, कारण आई बाबा ह्या घरी राहायला आल्यानंतर अनेक वर्षांनी माझा जन्म झाला, ह्याच घरात मी वाढली. पद्माक्का कधी कधी तुमची आठवण काढताना सांगते की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीला वेगळं जगायला प्रोत्साहन दिलं, वेगळ्या क्षेत्रात काम करू दिलं. तर दादा, मला तुम्हाला सांगायचंय ते ह्या घराविषयी आणि या घरात आम्ही चालवत असलेल्या रेस्टॉरंट विषयी. माझ्या केटरिंग कॉलेजच्या दिवसात मी फक्त स्वयंपाक करायला शिकले नाही, मी हेही शिकले की प्रेमानं बनवलेलं अन्न तितक्याच प्रेमानं खायला घालून माणसं जोडता येतात. आणि अशी अनेक माणसं पद्माक्कानं इथे जोडली आहेत. ती माणसं इथे नुसतं जेवायला येत नाहीत, तर ती या जागेशी सुद्धा जोडली गेली आहेत. हे घर तुम्ही विकून टाकलं तर इथे आमच्यावर अवलंबून असलेल्या 10 माणसांना घेऊन कुठे जाऊ? आपल्या भांडणात इथे तयार झालेलं हे सगळं जग, हे वातावरण, हे मात्र संपून जाईल. व्यवहाराच्या दृष्टीनं आम्हाला फक्त हे घर देऊन टाकणं तुमच्याही फायद्याचं आहे. मग एकमेकांना चांगलं समजून घेण्याची ही संधी मिळत असेल तर तुम्ही थोडा वेगळा विचार करू शकाल का? अशी विनंती मला करायची आहे.